डीवायजी ट्युटोरियल शहापूरतर्फे इयत्ता 10वी 12वी व स्कॉलरशिपमध्ये पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच सिटी हॉल शहापूर येथे आयोजित केला होता. याप्रसंगी लोकहिंद व शिवमार्गचे संपादक महेश धानके, सरपंच रुचिता पिंपळे, उपसरपंच आतिश अधिकारी, न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य मधुकर हरणे, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक विजयकुमार देसले, पांडे सर, महाजन सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक योगेश घरत सर यांनी तर सूत्रसंचालन सातपुते सर व अपर प्रदर्शन मनोज पाटील सर यांनी केले. पाहूया एक ग्राउंड रिपोर्ट. ज्ञानी युवक घडवणे, ज्ञानी युवक घडवण्याचं मिशन ज्याने हाती घेतलेलं आहे ते डीवायजी, आणि त्या डीवायजी ट्युटोरियलचा आज डीवायजी आहे. त्याच्यामध्ये कदाचित पुन्हा कन्फ्युजन होईल की आता यांनी नेमकी कुठली पद्धतीची व्याख्या केली आहे. तर डीवायजीचा डीवायजी आहे म्हणजे दैदिप्यमान यशाचा गौरव आज या ठिकाणी होत आहे. आणि सगळ्या जो गौरव या ठिकाणी करण्यात येणार आहे ती सगळी या ठिकाणी विद्यार्थी आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम डीवायजी क्लास गेल्या अनेक वर्षापासून आहे. आणि म्हणून मगाशी कोणीतरी सांगितलं की युवलेशे रोप, विखंडे सरांनी सांगितलं की युवलेशे रोप लावलेद्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी. परंतु डीवायजी क्लासनं इतकी प्रचंड प्रगती कमी वेळामध्ये केलेली आहे, तर त्यामुळे युवलेशे रोप काल लावलेद्वारे तयाचा वेलू गेला आज गगनावरी. इतकं जबरदस्त काम कमी वेळामध्ये डीवायजीचं नाव संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं की नीटचं सुद्धा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं, डीवायजी क्लासमध्ये नीटचा नीट अभ्यास करण्यात येतो, नीट अभ्यास करून घेतला जातो, म्हणून विद्यार्थी नीटपणे मार्क मिळवतात. असं हे डीवायजी क्लास आहे. आणि या डीवायजी क्लासच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी घडवलेत हे फक्त एक प्रमुख पाहुणं म्हणून मी सांगत नाही, तर माझे विद्यार्थी सुद्धा, मागच्या वर्षी माझी मुलगी या ठिकाणी होती, तिला 90% मार्क पडले होते. खरं म्हणजे आमचे पाटील सर सांगायचे ती 90 नाही, तिला 90% जास्त मार्क पडायला हवे होते. परंतु अत्यंत चांगल्या पद्धतीची मेहनत घेणारी टीम डीवायजी क्लासमध्ये आहे. आमचे पाटील सर असतील, सातपुते सर असतील, योगेश महाराज जी असतील, पांढरे मॅडम असतील, किंवा आमचे धनाजी दसाडे सर आज काही दिसत नाहीत, ते असते, ही सगळी टीम अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतात. आणि या तालुक्यातला विद्यार्थी 100% चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे याच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारी ही सगळी टीम आहे. आणि हे सगळं करत असताना ज्या पद्धतीनं सांगितलं की इथे कुठलाही विद्यार्थी असो, म्हणजे अगदी तो श्रीमंत असला तरी त्याला डीवायजी क्लास चालतो, आणि अत्यंत गरीब असला तरी सुद्धा त्याला डीवायजी क्लास चालतो, कारण त्या विद्यार्थ्याची काळजी घेण्याचं, आर्थिक दृष्ट्या सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करून तो चांगल्या पद्धतीनं मार्क कसा मिळवेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारी ही सगळी टीम आहे. तुमचा या ठिकाणी गौरव होतोय. या संदर्भामध्ये वेळोवेळी डीवायजी क्लासच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचं, म्हणजे शिक्षणेतर सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी दाखवले जातात, आणि भविष्यामध्ये काय केलं पाहिजे याचंही मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं. डीवायजी क्लासचे विद्यार्थी आहात हे सांगायला तुम्हाला कधीच कमी पडणार येणार नाही याची मला खात्री आहे. आज एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. इतकं पावसाचं वातावरण असून सुद्धा सगळे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. पाटील सर आणि आमचे दसाडे सर आले त्यावेळी म्हणे कार्यक्रम होईल का नाही शंका आहे. विद्यार्थी आम्ही बोलवले पण विद्यार्थी बरेचसे, कारण गणपतीचाही कार्यक्रम आहे, गणपतीचा आजचा 7वा दिवस आहे, तरीसुद्धा डीवायजीचा गौरव किंवा डीवायजीनं केलेला गौरव हा घरगुती गौरव, माझा स्वतःचा गौरव आहे, माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीचा गौरव आहे, अशा पद्धतीची भूमिका या विद्यार्थ्यांची आणि पालकांची असेल. म्हणूनच इतक्या पावसामध्ये आणि गणपतीचा सण असताना सुद्धा इतक्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी आलात, तुम्हा सर्वांचं या ठिकाणी कौतुक करतो. तुम्हाला आणि डीवायजी क्लासला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. विजय देसले सर याचे डीएड बीएड एमएडसाठी उत्कृष्ट अशा नोट्स तयार करतात आणि ते चांगल्या रीतीने चांगले साहित्यिक आहेत, विशेषतः लहान मुलांसाठी त्यांना उत्कृष्ट साहित्य रचना केली हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून आवर्जून त्यांचा या ठिकाणी उल्लेख केला. आपल्या
या ठिकाणी उपस्थित असलेले या गावचे शाहपूरचे चरपोलीचे आद्य नागरिक सन्मान्य महोदया रुचिता पिंपळे मॅडम, त्याचप्रमाणे उपसरपंच अतिथजी अधिकारी, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, या दिवाजी टिटोरीचे संचालक आणि माझे परमस्नेही एक कीर्तनकार, प्रवचनकार आणि उत्कृष्ट व्याख्याते म्हणून ज्यांचं ठाणे जिल्ह्यामध्ये नाव आहे असे योगेशजी घरत महाराज, त्याचप्रमाणे माझा विद्यार्थी आणि दुसरे संचालक धनाजी दसाडे सर, त्यांची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित, शिष्यवृत्ती धारक 5वी 8वीचे विद्यार्थी, 10वी 12वीला ज्यांना उत्कृष्ट यश मिळाले असे गुणवंत विद्यार्थी उपस्थित, सर्व पालकवर्ग, त्याचप्रमाणे या ठिकाणी निमंत्रणाला मान देऊन उपस्थित असलेले सगळे मान्यवर, खरं तर करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे असं म्हटलं जातं. महेश धानके सरांनी संचालक योगेशजी घरत आणि दसाडे सर यांच्याबद्दल सांगितलं, DYG ही संकल्पना सांगितली, परंतु धानके साहेब ते नावच असेल डी फॉर धनाजी दसाडे, YG म्हणजे योगेशजी घरत. ज्या ठिकाणी सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण आहे अर्थात योगेश्वर आहे, तिथे धनाची तिथे रिद्धीसिद्धीची काय कमतरता. निश्चितच घरत सर म्हटलं की आपण जगत संत नामदेव म्हणतात की नाचू कीर्तनाचे रगे ज्ञान दीप लावू जगे. खरं तर स्थापनेपासून तर आस्था गायक डिवाजीचा माझा एकदम जवळचा संबंध. मी स्वतः क्लासच्या विरोधक, क्लास ही गोष्टच मला आवडत नाही. मला इथं विचारपीठावरून धानके साहेब बोलले की आजकाल शाळेची जी गुणवत्ता ती ढासळली आणि समोर आम्ही दोन शिक्षक विचारपीठावर बसले आहोत, थोडंसं मनाला बसलं. परंतु त्याची देखील मी साहेब तुम्हाला मी सांगेल, कारण पालकांच्या मध्ये असे कुठेतरी वेगळा मेसेज यायला नको असं का घडतं. तर निश्चितच ज्यांच्यामध्ये एक तळमळ आहे आणि खरं तर काही वर्षापूर्वी मराठी शास्त्रकार इथं माझे बरेच शिक्षक बंधू उपस्थित आहेत, हरड सर ऐकून घ्याव, मॉरल एज्युकेशन एक सुरू केलं होतं, परिपाठानंतर एक तास होता 35 मिनिटाचा मूल्य शिक्षण आणि त्याच्यामध्ये ती 10 मूल्ये होती. नंतर काय वाटलं शासनाला ते बंद केलं. कारण यानंतर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय ते आमचे लोकिन चॅनलचे संपादक, त्यांच्याबद्दल काय सांगावं, प्रवचनकार, कीर्तनकार, व्याख्याते, कवी अशा विविध भूमिका त्या लिहिल्या पार पाडतात ते आमचे सन्माननीय धानके साहेब, ज्यांनी माझ्या वडिलांचा उल्लेख केला, ते वडिलांचे शिष्य हरणे सर आणि मी त्यांना गुरु मानतोय असे आदरणीय हरणे सर, व्याख्यानाचा कार्यक्रम असू द्या, काव्य संमेलन असू द्या, त्या ठिकाणी आवर्जून असणारे आमचे हरणे सर, यानंतर नव्यानं तुमची या ठिकाणी ओळख झाली ते आमचे मित्र आतिशजी अधिकारी, त्यानंतर रुचिता पिंपळे मॅडम सरपंच ग्रामपंचायत गोटेघर, त्यानंतर आमचे मला वाटते मी पहिल्यांदा त्यांना पाहिलं असेल, परंतु खरं पाहिलं तर या माणसाने जे शिक्षण घेतलंय की नेट परीक्षेला मार्गदर्शन करू सोपं नाही आहे, नेट असेल, CET असेल यासारख्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत ज्यावेळेस प्रथम प्रयत्नात मुलं पास होत नाहीत, चांगले मार्क मिळत नाहीत, पुन्हा पुन्हा विद्यार्थी बसतात आणि मग ते कुठंतरी यश गाठतायत आणि अशांना मार्गदर्शन करणाऱ्यांचे पांडे सर असतील, महाजन सर असतील, या सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, या ठिकाणी आमचे पत्रकार मित्र थोरात दादा, आणि यानंतर ज्यांच्यावर खऱ्या अर्थानं तुमचा विश्वास आहे, त्यांच्या पेहरावातच सगळं काही लपलेलं आहे, ते आमचे मित्र योगेश महाराज, त्यांच्याकडे पाहून एकच वाटतं मला की पेहराव नाही तर खरोखर अंतर्मन सुद्धा तसंच आहे, एक सोज्वळ अंतरूप अंतर अंतकरण असणारे आमचे हे योगेश महाराज आहेत, ओळख झाली आणि मी त्यांना आमच्या गावे घर घेऊन गेलो. एक प्रवचनाचा कार्यक्रम होता मागच्याच वर्षी गणपतीमध्ये, मला एवढा आनंद झाला की मी त्यांचं ऐकले पण माझ्या बांधवांनी त्यांचं कुठं ऐकायला पाहिजे,
खरोखर सरस्वती त्यांच्या तोंडावर आहे, मनामनात आहे आमचे योगेश घरस सर. त्यानंतर माझे एक मित्र या ठिकाणी मला दिसत नाहीत, दसाडे सर. दसाडे सरांचा माझा परिचय असा की ज्यावेळेस या ठिकाणी मधुरा आणि बी एड नोटचा उल्लेख आला 2010 मध्ये मी पहिला प्रयत्न केला. या ठिकाणी बरेचसे शिक्षक असतील, कदाचित त्यांनी ती नोट अभ्यास मला पाहिली असेल. आणि त्या ठिकाणी धनातील दसाडे सर माझ्या घरी आले होते, सर मला त्या नोट्स हव्यात. मला खूप बरं वाटलं आणि माझ्या नोटचा त्याने अभ्यास केला आणि त्यानंतर आमची ओळख झाली. आणि त्यानंतर त्या या क्लासचे ते संचालक आहेत. खरंच यासारखी जी मंडळी आहे, धडपडणारी व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर आमचे बरेचसे नाव घेतील पाटील सर. गेल्यानंतर अगदी लगेच विद्यार्थ्यांचा पालक म्हणून सुद्धा मी या ठिकाणी बोलतोय, तर त्या ठिकाणी पाटील सर असतील. सर तन्मयला एवढे मार्क मिळाले. मी माझ्या मुलांना सुद्धा क्लासच्या सर विरोधातला आहे. मी माझ्या मुलांना आतापर्यंत कोणताही क्लास लावणार नव्हता. माझी या ठिकाणी स्नेहल समोर बसलेली आहे, तन्मयत बसलेला आहे. स्नेहलला मी फक्त तुमच्याकडे पाहून फक्त क्लासमध्ये यावर्षी पाठवलंय. सहावीला आहे ती, मागच्या वर्षी स्कॉलरशिपला आलेली आहे. त्यानंतर तन्मयला सुद्धा तुमच्याचकडे पाहून, फक्त बाबा डीवायचं नाव आहे. तर या ठिकाणी दोन्ही विद्यार्थी आणि माझा एक योग चांगला असेल असं मला वाटतंय की दोन्ही विद्यार्थी स्कॉलरशिपला येतात काय आणि मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतात काय. खरोखर माझ्यासारखा हा एक मन मंगल असा दिवस आहे. असं म्हणतात हसून जगता येण्यासारखे अशा काही दिवस असतात आणि अशा काही दिवसांचे आपल्यावरती ऋण असतात. हे ऋण ज्यांनी आपल्यावरती निर्माण केलेले आहेत. खरं म्हणजे सर कुठल्याही शाळेमध्ये अजूनपर्यंत कार्यक्रम सर झालेला नाहीये की ज्या शाळेतले विद्यार्थी स्कॉलरशिपला आले त्या शाळेने अजून काही सत्कार ठेवला नाही. पण आमचा हा क्लास प्रायव्हेट क्लास आहे. तसं पाहिलं काही या क्लासला गरज नाहीये की मुलांचा काहीतरी करावं, एखादा कार्यक्रम आयोजित करावा. मला वाटतं या ठिकाणचा जर भाड्याचा विचार केला, सगळ्या ट्रॉफीचा विचार केला, सगळ्या गुच्छांचा विचार केला, काय करायचं त्यांना. पण नाही, माझे विद्यार्थी, माझ्या क्लासचे विद्यार्थी, मला वाटते ते नरेश सातपुते सर माझी विद्यार्थी आहेत. मी जेव्हा असून 14 वर्ष होतो ते माझे विद्यार्थी आहेत. जेव्हा ते बोलतात, या ठिकाणी निवेदन करतात, ते अंतर्मनातून निवेदन आहे. कदाचित असं आपल्याला वाटेल की काय या माणसाचा कर्कश आवाज आहे, पण नाही, त्यांच्या बोलण्यातून जे अंतर्मन आहे ना की त्यांचे विद्यार्थी कुठेतरी डॉक्टर होत आहेत, त्यांचे विद्यार्थी इंजिनियर होत आहेत, तर ते अंतर्मनातील त्यांचा तो आनंद आहे. खरंच बोलण्यात तर तो बरंच आहे. या ठिकाणी वेळ खूप जरी झालेला असला तरी या क्लासमध्ये थोडस बोलणं आपलं प्रथम कर्तव्य आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी आपण विद्यार्थी म्हणून जात आहे, पहा आमच्याकडे विद्यार्थी 7 वीपर्यंत असतात. मयूर जनके सर बोलले की क्लासकडे विद्यार्थी वळत आहेत आणि शाळांमध्ये का बरं नाही. आमच्यासारखे बरेच शिक्षक असे आहेत की ते तन मन धनाने अगदी शाळेसाठी काम करतात. मागच्या वर्षी मला जर राज्य पुरस्कार मिळाला असला तरी मी पुरस्कारापेक्षा मोठा नाही, मी आपलाच एक सर्वसामान्य शिक्षक मला मानतोय. मला चांगले मार्क मिळाले, 12वीला चांगले मार्क मिळाले आणि त्याच्यामध्ये कुठेतरी आत्मप्रौढ जागृत होते. म्हणजे मी इतरांपेक्षा वेगळा आहे. मला 92% मार्क, मला 97% मार्क आहेत आणि हेच विद्यार्थी पुढे जाऊन कुठेतरी मागे राहतात. विद्यार्थी मित्रांना एकच माझी कळकळीची विनंती आहे की यशाने कधीही रुळून जाऊ नका. कारण आपल्यापेक्षा एवढे लोक आहेत. सचिन तेंडुलकर सरांनी उदाहरण दिलं. खरोखर मला वाटतंय एक 12वी नापास झालेल्या विद्यार्थ्याला भारतरत्न हा पुरस्कार मिळतोय. भारतरत्न म्हणजे भारतातील रत्न, एवढा मोठा पुरस्कार का, तर त्याने निवडलेलं क्षेत्र असेल. म्हणूनच आपल्या मुलांना, पालकांना मी एक विनंती करेल की आपल्या मुलाची आवड निवड लक्षात घ्या. उगाच शेजाऱ्याचा मुलगा चालला ना डॉक्टर लाईनला, मग 8 तास म्हणून पैसे भरून का होईना माझा मुलगा डॉक्टरच करणार, या मताचा मी नाहीये. असे जाणगी इच्छा ज्यांची मार्ग तयारला मिळतील सत्तर, फक्त इच्छा पाहिजे आपल्याला. मार्ग भरपूर आहे असं म्हणतायत, एवढ्या स्पर्धा वाढले मुलांचं कसं होणार, पण मी तर त्या मताचा नाहीये. असे जाणगी इच्छा ज्यांची मार्ग द्यायला मिळतील सत्तर, नजर अडोकुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, पाय असावे जमिनीवरती. ही विद्यार्थ्यांसाठी ओळख मला वाटते दिलेली असावी. यश मिळालं की आपण कुठेतरी हवेत जातो. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळेच काढून देताना, संकटासही ठणकावून सांगावे आता ये 72. संकटाला घाबरायचं नाही. बरीचशी माणसं संकट आली अगदी मोडकळून पडतात. त्यांनी म्हटलंय संकटासही ठणकावून सांगावे आता ये 72, नजर लो कुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, करून जावे असेही काही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अगदी काही काहींचं जीवन मला वाटते जन्माला येणं आणि मृत्यू हे ठरलेलं असलं तरी सुद्धा आपण जे जीवन जे जगतोय त्यामध्ये आपण काहीतरी केलंच पाहिजे, यावर एक सुंदरची ओळ त्यांची अशी आहे. करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना.
असं काहीतरी करून जा की तुमच्या शेवटी सुद्धा सगळ्यांना काही वरील, सर्वांना दुःख होईल असं आपलं वागणं हवं. करुण जावे असेही काही दुनिये दुनिया जाताना गैवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभाव रोवावा कातर कातर. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. ही जी कविता होती ती गुरु ठाकूर यांची सातवीला कविता आहे आणि माझ्याकडे वर्ग सातवीचा असल्यामुळं ही कविता आठवली. म्हटलं विद्यार्थ्यांनाही सांगावी की एकच सांगणार आहे विद्यार्थ्याला, तुमच्या आयुष्यात संघर्ष खूप आहे. किनवलीचे पालक बरेचसे म्हणतात तुमची सर्व्हिस इकडे आणि शहापूरला येतात. शहापूरला येणारा पालक विचार करतो की मला कल्याणला कसं जाता येईल. माझ्या बहिणींचे माझा सगळा आग्रह की भाऊ तू कल्याणला राहिले ना, नाही म्हटलं शहापूरच बरं आहे. शहापूर मुलं काहीतरी म्हणजे आपल्याला एवढी स्पर्धा आली पुढं वाढत चाललेली आहे की मग नीटचे क्लास असतील. आमचे विखंडे सर म्हणाले 60% असेल ना DY क्लास बरा आहे, 70%वाला सुद्धा विचार करतोय. पण 90%च्या पुढे त्यांना मार्क मिळतात ना, ते काय म्हणतात DY सर ते येत नाही, त्यांच्या अपेक्षा वाढतात. मग ते लगेच आपलं मग जे काही कल्याणचे क्लासेस आहेत त्या ठिकाणी जॉईन व्हायला पाहतात. म्हणजे आमचे असे विद्यार्थी सरांकडे जाऊन सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे MSCIT नीटला जे चमकतात ते खरंच या सगळ्या DYG आहे. दानके साहेबांनी सांगितलं की DYG अर्थ थोरा थरा, सरांनी सांगितलं DYG अर्थ. आणि निधी किती एक सहज मला असं वाटलं की दैदीप्यमान यशाचा गौरव खऱ्या अर्थाने क्लासकडे आहे. की जेवढे जेवढे विद्यार्थी पाहताय मी तर प्रत्येक वेळेस पाहतोय, दरवर्षी त्यांचे बॅनरचे विद्यार्थी बदललेले असतात, त्यांच्या नोट्स जे आहेत क्लासच्या त्यामध्ये जे विद्यार्थी पाहिले. आणि अमोल भेरे हा माझ्या मित्राचा मुलगा आहे, या ठिकाणी माझे भाचेसुद्धा आहे, म्हणजे बऱ्याच जणांचा या ठिकाणी गौरव होत आहे. मला असं वाटतं हा क्लास माझ्या घरचा आहे. सर एवढे जे पालक आहेत ना त्यांचा आशीर्वाद तुमच्या मागं असताना तुम्हाला पुढे काही धास्तीच नाही, कारण एवढ्या गुरुजनांचा मला वाटतं एवढ्या पालकांचा विश्वास तुमच्यावरती आहे. या ठिकाणी बोलण्यासारखं तरी बरंच काही आहे, परंतु मला वाटतं सरांची जर यादी पाहिली मी तर काहीतरी 100%च्या पुढे काहीतरी या ठिकाणी सत्कार आहे. खरंच सर तुमच्या सर्व कार्यालय आमच्या सगळ्या पालकांच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करतो. आणि या ठिकाणी माझं भुलांबलेलं जे काही मनोगत आहे ते या ठिकाणी थांबतो आणि धन्यवाद.